खरं तर आपला पाठशिवणीचा खेळ आहे. तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष, मी विरोधी पक्षनेता, तुम्ही आमदार, मी आमदार, तुम्ही मंत्री, मी मंत्री, तुम्ही पालकमंत्री, मी पालकमंत्री, इथपर्यंत आपण आलेलो आहे. तुम्ही विधान परिषद, मी पण विधान परिषद. आता बहुतेक दिल्लीत जायचा रस्ता बंद आहे. तटकरे साहेबांनी विधिमंडळात मध्ये केलेली जी अनेक भाषणं आहेत त्यातल्या निवडक भाषणांचा संग्रह आज आपल्या सर्वांकरता पुस्तक रूपानं प्रकाशित होऊन उपलब्ध होणार आहे. तटकरे साहेबांच्याबद्दलचं एकंदरीत त्यांचे गुणवैशिष्ट्य, त्यांची भाषणकला, त्यांचा अभ्यास, त्यांची महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये गरज आणि योगदान या संदर्भामधलं अतिशय मार्मिक विवेचन हे या पुस्तकामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी करून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा पवारसाहेब तुम्हाला एवढं मोठं सर्टिफिकेट देतात त्यावेळेला आपल्याबद्दल बोलण्याकरता आमच्याकडे शब्द काय असणार आहेत. त्यामुळं खरं सांगायला गेलं तर वळसेपाटील साहेब मला टेन्शन आलेलं आहे. मी पुन्हा 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 सारखी सारखी ती कार्यक्रम पत्रिका बघतोय, निमंत्रण पत्रिका बघतोय, कारण हे सगळं मला इथेच बघायला मिळालं. भाऊ प्रफुल्लभाई, हे पुस्तक सुद्धा माझ्या काही नजरेखालून गेलेलं नाही. आणि तुमच्यासारखी एवढी मोठी दिग्गज माणसं बसलेली असताना, अंतुले साहेब मला टापलं नाव घ्यायचं राहिलं माझ्याकडून, आणि म्हणून दिग्गज नेते मंडळी बसलेली असताना माझ्यासारखा रांगडा माणूस माझ्या मनातली अडचण प्रफुल्लभाईंनी बोलले त्यामुळं आता मला बोलायला हरकत नाही. आणि म्हणून माझ्या मनावर एक प्रकारचं दडपण आले, कारण मला माझा स्वभाव चुकीचा, बरोबर, रांगडा, खरा, खोटा हे तुम्ही सगळे जाणता, त्यामुळं मला काही गोड फार काही बोलता येत नाही खरं सांगायला गेलं तर. आणि अशा कार्यक्रमात तर गोडच बोललं पाहिजे, आणि सध्या आपलंच खूपच गोड आहे त्यामुळं बोलायला काय हरकत आहे असं मला काही वाटत नाही. बांधवांनो, भगिनीनो, गमतीचा भाग जरी सोडला तरी तटकरे साहेबांची भाषणं ज्या वेळेला आपण पाहत होतो त्याच्यामध्ये उल्लेख आदरणीय पवारसाहेबांचा आहे, ज्याच्यामध्ये उल्लेख स्वर्गीय देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मॅडमचा आहे, त्याच्यामध्ये उल्लेख आपण जर बघितलं तर वसंतदादा पाटील साहेबांचा आहे, आर आर पाटील साहेबांचा आहे, अंतुले साहेबांचा आहे. आणि हा या लोकांच्यावर विधिमंडळामध्ये त्यांना त्यांचं मत, भाषण आणि भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली याचा अर्थ की तटकरे साहेबांची जडणघडण किती उत्तुंग विचारांच्या मंडळींच्या विचारानं घडलेली आणि त्यांच्या सानिध्यामध्ये घडलेली आहे हे यातून स्पष्ट होतं. या इतक्या उत्तुंग विचारांच्याच सानिध्यामुळं, मार्गदर्शनामुळं किंवा त्यांच्या सहवासामुळं किंवा त्यांच्या उच्च विचारांमुळं त्यांची जडणघडण या ठिकाणी झालेली आहे, आणि म्हणून तो वारसा पुढे नेण्याचं काम करतायत. त्यांच्याकडे एक निश्चितपणे कलाच आहे की एखाद्याला आपला कसा करायचा. मग विलासराव देशमुख मुख्यमंत्री असले तरी तटकरे साहेब विलासरावांचे लाडके होऊ शकतात, सुशीलकुमार शिंदे साहेब जरी असले तरी त्यांचे लाडके होऊ शकतात, आणि आणखीन कोणी मुख्यमंत्री असला तरी त्यांचे ते लाडके होऊ शकतात. अशा प्रकारचं कौशल्य त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांच्या कार्यकर्तृत्वाला, त्यांच्या कार्यकक्षा ह्या खूप चांगल्या प्रकारच्या विस्तारलेल्या आहेत, रुंदावलेल्या आहेत, बहरलेल्या आहेत, आणि त्याचा अनुभव आणि परिचय हा पुन्हा पुन्हा तुम्हा आम्हाला सातत्याने येत असतो. हे पुस्तक ज्या वेळेला मी नचाळत होतो त्यावेळेला याच्यामध्ये भावस्पर्शी करणे पुस्तक मी आत्ताच बघितलं. या भावस्पर्शी विचारामध्ये तीनच मुद्दे मी या ठिकाणी उपस्थित करणार आहे की आपण ज्या वेळेला रायगड जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष झालात त्यावेळेला आपल्यासमोर आपल्या मातोश्री बसल्या होत्या, आणि त्यावेळेला तुम्ही तुमची या पुस्तकामध्ये एक भावना व्यक्त केलेली आहात की माझ्या वडिलांना जे अध्यक्षपद मला मिळालं नाही ते मला मिळालं, त्या भावना मी माझ्या आईच्या समोर कशा व्यक्त करू, अशा पद्धतीचे भावस्पर्शी विचार या एका पानावर तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलेले आहात. दुसरा आपल्या राजकारणामधला एक टर्निंग पॉईंट आपण या पुस्तकामध्ये मी चालत असताना मला चटकन दिसून गेला की 1985 साली अंतुले साहेबांचं काम काही मंडळींनी करावं काही मंडळींनी करू नये अशा प्रकारचा विचार होता, आणि त्यावेळेला तुम्ही अंतुले साहेबांचंच काम केलं आणि म्हणून तुमचं सदस्यत्वच जाणार होतं, पक्षातून तुम्हाला काढून टाकलं जाणार होतं. पण त्याच वेळेला कैलासवासी वसंतदादा पाटील साहेबांनी गुरुदास कामतांना फोन करून की तो काही चुकलेला नाही, त्यांनी त्याच्या नेत्याचं काम केलंय, त्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई करू नका हे सांगण्याचं मनाचा मोठेपणा वसंतदादा पाटील सारख्या पाटलांसारख्या एका महान माणसाला होता, तो देखील अनुभव या ठिकाणी सांगितला. आणि तुम्ही दुसरा एक मुद्दा या ठिकाणी उल्लेख केलेला आहात
पुस्तक मी गेल्यानंतर निवांत वाचनच, पण चटकन माझ्या सवयीप्रमाणे मी नजर मारत असताना मला जे दिसलं की खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याला जर वळण कुणी दिलं असेल, खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याला महत्वाचे पैलू जर कधी पडले असतील, तर तुमच्या वयाच्या 20व्या वर्षी 1975 साली पहिल्यांदा तुम्ही पवारसाहेबांच्या सान्निध्यामध्ये आलात, इथूनच खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याची जडणघडण आणि तुमच्या आयुष्याला पैलू पडले, असे तीन भाग मी या ठिकाणी महत्वाचे नजर मारले ते मला दिसलं. आणि म्हणून भविष्यामध्ये तुम्हाला अशीच तुमच्याकडून प्रगती होत राहो. सध्या आपण बघितलं असाल, मला खास करून शिंदे साहेबांसारखा एक जब नेते की जे मला जवळून ओळखतात ते कधी कधी माझ्या मतदारसंघामध्ये राहायला पण येतात, फक्त मला भेटू नको सांगतात, तिकडे येऊन राहतात गुहागरला. मग माझं मी कर्तव्य काय असेल ते पार पाडत असतो, पण भेटायला येऊ नको म्हणतात. मला कळत नाही, तुमच्याशी गप्पा मारला साहेब खूप आवडतील. प्रणितीताईंना मी सांगितलं, आता पुढच्या वेळेला मी काय साहेबांचं ऐकणार नाही, साहेब येतील तेव्हा मी नक्की भेटायला येईन म्हणून मी त्यांना सांगितले. पण त्याच्यामध्ये शिंदे साहेब अत्यंत चिंताजनक अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राची आहे. एक 2 मिनिटं घेतो मी आपल्या परवानगीनं. महाराष्ट्राची अतिशय चिंताजनक अशा प्रकारची परिस्थिती आहे. महाराष्ट्राची एक वैचारिक बैठक आहे, उच्च परंपरा आहे, विचारांची देवाणघेवाण आहे. देशातल्या इतर राज्याप्रमाणे एकमेकाचा राजकीय द्वेष, राजकीय विचार वेगवेगळे असू शकतात, मतभेद असू शकतात, मतपरिवर्तन असू शकतात, मतभिन्नता असू शकते, परंतु त्या सभागृहातून बाहेर पडल्यानंतर एकमेकाशी हातात हात घालणं, एका कपामध्ये दोघांनी चहा पिणं, अशा प्रकारची परंपरा असलेली आज महाराष्ट्राचं विधिमंडळ हे फार मोठ्या अडचणीमध्ये आहे. काल परवाचं झालेलं अधिवेशन आपण बघितलं, या अधिवेशनामध्ये कधी नव्हे वास्तविक अशा प्रकारची व्यासपीठं, मग पार्लमेंट असेल, विधिमंडळ असेल, या व्यासपीठाचा उपयोग हा आम्ही आमच्या वैयक्तिक हेव्याद्याव्याकरता करायचा नसतो. आम्ही वैयक्तिक एकमेकाचे राजकीय हिशेब चुकते करण्याकरता करायचे नसतात. आम्ही वैयक्तिक आमच्या अडचणी त्या व्यासपीठावरून मांडायच्या नसतात. तर सर्वसामान्य माणसाची दुःख, सर्वसामान्य माणसाच्या व्यथा, या राज्यामध्ये काही कायदे करून त्या कायद्याचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर अतिशय सकारात्मक असा परिणाम व्हावा, त्याचबरोबर काही वैधानिक, काही विधायक मुद्दे मांडून ते महाराष्ट्रासमोर विचाराकरता ठेवावेत, अशा प्रकारचे सर्वांगपणे विचार त्या वैधानिक मंडळावर झाला पाहिजे, त्या व्यासपीठावर झाला पाहिजे. पण आज आम्ही जर बघितलं तर अध्यक्ष जे असतात ते चेअरवर येऊन बसतात, सत्ताधारी पक्षाचा सदस्य येतो आणि नुसतं वर बोट करतो आणि अध्यक्ष म्हणतात बोलायला सुरुवात करा. अरे काय, कुठल्या आधारात बोलायला सुरुवात करा? सभागृहासमोर कामकाज कुठलंही चालू नाही, तुम्ही पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करू शकत नाही, तुम्ही पॉइंट ऑफ प्रोसिजर मागू शकत नाही, ऑर्डर ऑफ डे वर कुठलाही कार्यक्रमाचा उल्लेख नाही, अशा वेळेला त्याला बोलायला द्यायचं, त्यांनी वाटेल ते बोलत बसायचं. येताना मंत्री बरोबरच येतो आणि त्यांनी जो विचार मांडला त्यावर कारवाई करून टाकतो, SIT नेमतो, चौकशी लावतो वगैरे सांगायचं. अशा पद्धतीनं या सभागृहाचा दुरुपयोग होतोय. आणि मग त्यामध्ये जयंत पाटलांसारखा एक अतिशय संयमी, सुसंस्कृत आणि ज्यांना आता 35 वर्ष सभागृहामध्ये होतील, माझ्यासारख्या सदस्याला 30 वर्ष त्या ठिकाणी सभागृहामध्ये आता होतील, 35 वर्षामध्ये आम्ही हे कधी बघितलं नाही. जयंतराव पाटील तर इतका संयम आहे, पण कधी कधी महाराष्ट्राची ही उच्च परंपरा ही डागाळली जाते, ही उच्च परंपरा उद्ध्वस्त होते, अशा वेळेला जयंतराव पाटलांसारख्या सुद्धा एकदम संयमी असलेल्या माणसाचा संयम सुटावा, इतकी चिंताग्रस्त परिस्थिती महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सध्या सुरू आहे, आणि मग त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड व्हावं लागतं. खरं तर सस्पेंड मला करायला हवा होता, पण सस्पेंड त्यांना केलं, कारण त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आमच्या तुमच्या लोकांना 14-14 वेळाला बोलायला देता, सभागृहासमोर नसलेल्या विषयाकरता 5-5 वेळेला, 10 मिनिटाकरता, 15 मिनिटाकरता, 20 मिनिटाकरता तुम्ही सभागृह संस्थगित करता, हे चुकीचा पॉइंटा पडतोय आणि म्हणून त्यांना बोलायला द्या. खरं तर नियम असा आहे की ज्या सदस्याचं नाव पुकारलं त्याच्या समोरचा माईक सुरू झाला, तो आपल्या जागेवर उभा असला तरच त्याच्यावर कारवाई होऊ शकते, तो आपल्या जागेवर नसला तर त्याचं बोलणं ग्राह्य धरलं जात नाही. पण तिथं सुद्धा जयंतराव पाटलांसारख्या सदस्याला त्या ठिकाणी सस्पेंड केलं जातं, इतकी चिंताग्रस्त परिस्थिती महाराष्ट्र विधिमंडळाची झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर तटकरे साहेब तुम्ही इतकी चांगली चांगली भाषणं केलीत, पण मला असं वाटतं की थोडस याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा करावी लागेल, किंवा मला वाटतं आदिती किंवा अनिकेतला आम्हाला परत बोलवायचंय. आपण हे विधिमंडळातलं भाषण म्हणालात, परंतु हे विधिमंडळाचं पूर्णपणे भाषण आहे असं मला वाटत नाही. विधिमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद, ही आपली भाषणं विधान परिषदेतली आहेत,
पुन्हा एखादं पुस्तक तयार करा आणि विधिमंडळातलं भाषण सुद्धा आपण या पुस्तक रूपानं आमच्या समोर द्या आणि त्याही वेळेला आम्हाला बोलवा अशी या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एका चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी आणि एवढ्या दिग्गज सुप्रियाताईंपासून सगळ्यांच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दोन शब्द बोलण्याची संधी मला आदितीताई तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलीत. आदितीताई जेव्हा निमंत्रण द्यायला आल्या प्रफुल्लबाई तेव्हा मी म्हटलं पप्पांना विचारलं का, तर पप्पा म्हणतात बाबा म्हणतात भाऊ म्हणतात मला काय माहीत नाही, पण साहेबांना विचारलं काय तर आदितीने सांगितलं तुम्ही बिंदाशी या, साहेब काय नाराज होणार नाही. आता मगाशी दादांनी सांगितलंय खरं तर आपला पाठशिवणीचा खेळ आहे, तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष मी विरोधी पक्षनेता, तुम्ही आमदार मी आमदार, तुम्ही मंत्री मी मंत्री, तुम्ही पालकमंत्री मी पालकमंत्री, इथपर्यंत आपण आलेलो आहे, तुम्ही विधान परिषद मी पण विधान परिषद. आता बहुतेक दिल्लीत जायचा रस्ता बंद आहे कारण आजच्या घडीला व्यासपीठावर तर एकंदरीत आपलं चित्र बघितलं तर मला काही संधी नाही, पण दादा मगाशी म्हणाल्याप्रमाणे असेल तर ह्यांना महाराष्ट्रात बोलवा, मला दिल्लीत पाठवा असं मी म्हणत नाही, यांना दिल्लीच्या शुभेच्छा देतो, पुस्तकाबद्दल शुभेच्छा देतो आणि एका उत्तम कार्यक्रमाला हजर राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल आभार व्यक्त करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.